आपल्याकडे बैल घेण्यासाठी बैल घेण्यासाठी आलेले दादा, व्यापार करता आम्ही जळगाव पाडदीचे। गुढीचं काय चालू आहे? 70-80-50 जसा बैल असला तसा भेटतो, जसा भाव भेटतो। अच्छा, शेतकरी आता काही शेतकरी विकत करता, काही शेतकरी घेता, पण मग माल पाहून कमी अधिक होत घेतली का आपण? हो, घेतली मी, जोडी घेतली शेती कामासाठी, जोडी घेतलेली आहे आणि 82,000 घेतलेली आहे जोडी। आपल्या इथं कुठून सुरुवात होते बैल जोडीची? बैल जोडीची जसे घेतले तसे मग आपल्याला जसे बैल पाहिजे तसे त्या हिशोबाने, जातीवरती बैल तर डिपेंड असतो, पण आपल्याला थोडी मोठी जोडी घ्यायची होती म्हणून आपण थोडी मोठी घेतलेली आहे। आमची काळीची जमीन आहे त्याच्यासाठी। हो, बरेच आता शेतकरी बैल जोडी ऐवजी ट्रॅक्टरने किंवा याच्याने काम करायला लागले, याला कारण काय आहे? आता विषय असा आहे की बैल लाखाची जोडी घेतली जाते पण 300 रुपये रोजाचा माणूस भेटत नाही आखलायला। बरोबर। आणि रोटावेटरने काय, एका तासामध्ये जमीन तयार होते, 3 बिघे 4 बिघे जमीन असेल तर तास 2 तासात जमीन तयार होऊन जाते, आणि विनवण्या करण्यापेक्षा इकडे पैसे दिलेले बरे असतात, पण काही कामांना बैलाशिवाय होत नाही पूर्ण। आता पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर चालत नाही, त्याच्यासाठी वखरडी करायची असेल किंवा कापसाची, आता मेन म्हणजे कापसाची वखरडी महत्वाची असते, आणि त्याच्यामध्ये जर कोडपणीमध्ये जर एक कोडपणी बी तुमची पाण्यामध्ये सोडून गेली तरी तुमच्या शेतात तण मात नाही। आता तणनाशक पर्याय चांगला निघालेला आहे, पण शेवटी बैल जोडीशिवाय काम होत नाही चांगलं। बरोबर असं।